महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर विभाग अंतर्गत चिमूर येथे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील रद्द केलेले ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवण्याकरिता आवश्यक इम्पेरियल डाटा ताबडतोब सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करून केंद्र आणि राज्य सरकारद्वारा ओबीसीची जातनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच मंडळ आयोग लागू करावा याबाबत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी महिला आघाडी युवा आघाडीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करून उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या लाक्षणिक उपोषणाला जिल्हा परिषद गटनेते डॉ सतीश वारजुरकर यांनी भेट देत प्रांतिक तैलिक महासभेच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे। ओबीसीवर जो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे, या निर्णयाच्या विरोधामध्ये आज आमचा ओबीसी समाज एकवटलेला आहे आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी सर्व ओबीसी समाजाचे सर्वसामान्य जनता व पुढारी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। यामधून गेल्या 15 दिवसांमध्ये अनेक राजकीय मोर्चे या ठिकाणी निघाले, रस्ता रोको आंदोलनं झाले। ओबीसीच्या न्यायासाठी कुठलाही राजकीय विषय होऊ नये। राजकीय विषय हा फक्त तात्पुरता 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी मर्यादित राहील, परंतु आमची न्यायाची जी मागणी आहे ती येणाऱ्या आमच्या पुढच्या पिढीवर जो होणारा अन्याय आहे तो अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून आमचे सर्व ओबीसी बांधवांची मागणी आहे। ती मागणी कोर्टाने सरकारने मान्य करावी। यावेळी समाजसेवक गजाननराव अगडे, नरेंद्र राजूरकर, चंद्रपूर जिल्हा सचिव ईश्वर डुकरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार माथुरकर सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पूर्वी या देशामध्ये 1931 जनगणना ओबीसीची झाली होती, त्यानुसार या देशामध्ये 52% ओबीसी होता, परंतु 1931 तर आज ताकद कुठल्याही गव्हर्नमेंटनं ओबीसीची जनगणना न केल्यामुळे ओबीसींचे जे हक्क आहेत ते या देशातील ओबीसी जनतेला मिळत नाही आणि म्हणून संपूर्ण देशामधील ओबीसी जनता यावेळेस एकवटली आहे आणि त्यांची न्याय मागणी आहे की केंद्र सरकारने ओबीसींची पूर्वज जनगणना करावी आणि 2021 होणाऱ्या जनगणनेमध्ये SC ST प्रमाणे ओबीसी प्रवर्गाचा वेगळा कालम तयार करून या देशातील ओबीसींची जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी म्हणून या देशातील ओबीसी जनता आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने काही दिवसाआधी एक निर्णय दिलेला आहे की ओबीसींची तुम्ही जातवार जनगणना झाली किंवा नाही त्याची आकडेवारी द्या। केंद्र सरकारनेही दिली नाही, महाराष्ट्र सरकारनेही देऊ शकली नाही आणि त्यामुळे आज ओबीसींना जे सोयीसवलती मिळायच्या आहेत, कुठं जे आरक्षण मिळवायचं आहे ते आरक्षण मिळत नाही आणि मूळ मुद्दा जो आहे तो केंद्र सरकारच्या अधिकारात येणार आहे जनगणना आहे। केंद्र सरकारला आमची आग्रहाची विनंती आहे, नरेंद्र मोदींना आग्रहाची विनंती आहे की ही ओबीसी जनतेनं तुम्हाला भरघोस पाठिंबा दिल्यामुळे तुम्ही आज सत्तेवर आला आहात। जर ओबीसींची मागणी जर येणाऱ्या काही दिवसामध्ये जी जनगणना होणार आहे त्यामध्ये ओबीसीच्या प्रवर्गाची प्रामुख्याने जर तुम्ही नोंद घेतली नाही तर हा ओबीसी समाज तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। विकास मोरेवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।